हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम ग्रुपवर पाठवलेला आहे, तर आपण तो डिस्कस करूया आणि डिस्कस करून झाल्यावरती आपण तो सॉल्व करूया. ठीक आहे? ओके, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा 6वा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हिरोईनची नावं दिली आहेत, माधुरी, तब्बू आणि जुही. कॅरिंग ऑन बिझनेस इन पार्टनरशिप, डिसायडेड टू डिझॉल्व इट ऑन अँड फ्रॉम 30 सप्टेंबर. म्हणजे त्यांनी ठरवलं की बिझनेस बंद करायचा 30 सप्टेंबरपासून. आणि त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यात कॅपिटल अकाउंट माधुरी, तब्बू आणि जुही, त्यांचं कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. रेशो दिला नाही आहे, म्हणजे रेशो इक्वल आपल्याला ट्रीट करावा लागेल. नंतर जनरल रिझर्व 30,000 दिला आहे, जनरल रिझर्व पार्टनर्समध्ये डिवाइड करायला लागेल. तर जनरल रिझर्व पार्टनर्समध्ये इक्वली डिवाइड करायला लागेल. नंतर क्रेडिटर्स अदर लायबिलिटी आहे, इकडे एकच क्रेडिटर आहे अदर लायबिलिटी, तर ती सगळ्यात पहिले आपल्याला पे करायला लागेल. नंतर पार्टनर्स लोकांचं कॅपिटल पे करायला लागेल. ॲसेट्समध्ये फिक्स ॲसेट्स, करंट ॲसेट्स आणि बँक दिलेलं आहे, तर बँकचा बॅलन्स आपल्याला पहिला यूज करायला लागेल. आणि ट्रान्झॅक्शन्स काय म्हटल्यात, ॲज पर द अरेंजमेंट विथ द बँक द पार्टनर्स वेअर एन्टायटल टू विड्रॉ 4,000 इमिजिएटली. म्हणजे 4,000 रुपये ते ताबडतोब विड्रॉ करणार आणि 9,000 रुपये 1 डिसेंबरनंतर. आता नीट लक्ष द्या, 1 डिसेंबर हे शेवटच्या रिअलायझेशन बरोबर घ्यायचं. म्हणजे पहिलं जे कॅश अवेलेबल आहे ना, ते तुम्हाला 4,000च घ्यावं लागेल. पहिलं कॅश अवेलेबल किती घ्यावं लागेल? 4,000 घ्यावं लागेल. आणि उरलेलं 9,000 शेवटच्या रिअलायझेशन बरोबर घ्यावं लागेल. ठीक आहे? आणि आता त्यांनी ॲडजस्टमेंट अजून काय दिले आहेत, इट वॉज डिसाइडेड दॅट आफ्टर किपिंग असाइड अन अमाऊंट ऑफ 1,000 रुपीज, म्हणजे आपण 4,000 जे पहिले वापरणार आहोत त्याच्यातनं 1,000. ओके, हा चांगला प्रश्न आहे. आपला एक 12वीपासून एक रूल होता, जेव्हा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसतो क्वेश्चनमध्ये, तेव्हा आपण काय करतो, रेशो इक्वल ट्रीट करतो. हां, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, 12वीपासून एक जनरल रूल होता, क्वेश्चनमध्ये जर समजा प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल तर तो इक्वल ट्रीट करतो. आता या प्रॉब्लेममध्ये पण तो दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे तो इक्वल ट्रीट करायचा. ओके, तर आता इकडे मी तुम्हाला काय सांगत होतो, आपल्याकडे जेवढी कॅश अवेलेबल आत्ता 4,000 रुपये आहे, त्याच्यातनं 1,000 खर्चासाठी बाजूला काढायचे. 4,000 पैकी 1,000 काय करायचं, खर्चासाठी बाजूला काढायचे. आणि उरलेले 3,000 वापरायचे, उरलेले 3,000 आपल्याला वापरायचे. त्याच्यानंतर द अवेलेबल फंड शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग्स अ पार्टनर ॲज अँड वेन रिअलाइज. म्हणजे जसे जसे पैसे आपल्याला येत जातील तसे ते आपल्याला पार्टनर्स लोकांमध्ये डिवाइड करायचे. आता तुम्हाला रिअलायझेशन दिलेले आहेत फिक्स असेट्स आणि करंट असेट्सचे वेगवेगळे डेट्सना. आणि खाली तुम्हाला म्हटलं आहे, ॲक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू 700. आता नीट लक्ष द्या, आपण 1,000 रुपये खर्चासाठी बाजूला काढले होते, पण ॲक्च्युअल खर्च झाला 700 रुपये. ॲक्च्युअल खर्च किती आला? 700 रुपये. तर 300 रुपये एक्सेस प्रोव्हिजन निघतात. 300 रुपये काय आहेत? आपले एक्सेस प्रोव्हिजन आहेत. तर ते तुम्हाला शेवटच्या रिअलायझेशनमध्ये ॲड करायचे. म्हणजे शेवटच्या रिअलायझेशनमध्ये काय काय येणार, ते रिअलायझेशन येणार. त्याच्यानंतर 9,000 रुपये जे आहेत जे आपण नंतर वापरणार आहोत, टोटल 13 पैकी 4 वापरले, 13 पैकी 4 वापरले, 9 पुढच्या वेळेला वापरणार आहोत. तर ते 9 आत्ता शेवटच्या रिअलायझेशनच्या वेळेला वापरायचे. म्हणजे 4,000 पहिले वापरायचे, 9 आत्ता शेवटच्या रिअलायझेशनच्या वेळेला वापरायचे. आणि खर्चातनं जे उरतात आपले 300 रुपये एक्सेस प्रोव्हिजन, ते पण आत्ता वापरायचे. म्हणजे शेवटच्या रिअलायझेशनच्या वेळेला तुम्हाला 3 गोष्टी वापरायच्या आहेत.
एक म्हणजे रिअलायझेशन, नंतर 9,000 रुपये जे नंतर वापरणार आहोत, आणि 300 रुपये जे एक्स्ट्रा आपले सुटतात खर्च वजा करता. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण एकच मिनिट, जरा महत्त्वाचा फोन आलाय. या प्रॉब्लेम मध्ये तीन पार्टनर आहेत, माधुरी, तब्बू आणि जुही. आपल्याला इथे बनवायचं आहे स्टेटमेंट शोईंग एक्सेस कॅपिटल. त्याच्यात माधुरी, तब्बू आणि जुही तीन जण पार्टनर आहेत. तर हे तीन जण पार्टनर आहेत. सगळ्यात पहिला आपण कॅपिटलचा बॅलन्स घेतो. कॅपिटल बॅलन्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे 20,000, 5,000, 10,000. आता याच्यात आपण जनरल रिझर्व इक्वली तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. ऍड जनरल रिझर्व. तर 30,000 इक्वली 10,000 प्रत्येकी वाटणार. आता हे ऍड करून आपल्याला ऍडजस्टेड कॅपिटल मिळणार. तर 20,000 10,000. पहिले माधुरीचे 30,000 मिळाले, तब्बूचे 5 आणि 10 15 मिळाले, जुहीचे 10 आणि 10 20,000 मिळाले. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपण यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करणार. तर इकडे डिवाइडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. बरं, तुमच्या एक्झामला फक्त पहिला धडा आहे, आपली युनिट टेस्ट होणार आहे, त्याला फक्त फायनल अकाउंट्सचा टॉपिक आहे, हा टॉपिक नाही आहे तुम्हाला. आणि मनन आणि शेट पब्लिकेशन मधनं तुम्ही तयारी करा. सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. तर प्रॉफिट शेअरिंग रेशियो 1:1:1. आता ऍडजस्टेड कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशियोने डिवाइड केलं, इथे आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळेल. आणि एफसी मध्ये तुम्हाला दोन चॅप्टर असतील, पहिला आणि दुसरा. ते पण तुम्ही आपल्या नोट्स, त्याच्यानंतर शेट पब्लिकेशन आणि मनन ही तिन्ही बुक्स तुम्ही रेफर करा एफसी साठी. तर युनिट व्हॅल्यू आपण काढली. आता युनिट व्हॅल्यू सगळ्यात तब्बूची सगळ्यात लहान आहे. ॲज तब्बूज युनिट व्हॅल्यू इज मिनिमम. कॉमा प्रपोर्शनेट कॅपिटल. इक्वल टू तब्बूज युनिट व्हॅल्यू. आता इथे तब्बूची युनिट व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे, त्याला इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशोने मल्टिप्लाय करायचं.
15,000 × 1 नंतर तिघांना 15,000 × 1च करायचं आहे, कारण प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे. 15,000 × 1 15,000 × 1 आणि 15,000 × 1 तर हे प्रपोर्शनेट कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर ॲडजस्टेड कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल आपण मायनस करतो. तर इकडे ॲडजस्ट कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल आपण मायनस करायचं आणि आपल्याला एक्सेस कॅपिटल मिळेल. एफसीचे दोनच टॉपिक आणि फायनल अकाउंटचा एकच टॉप, सॉरी तुमचा अकाउंटचा एकच टॉपिक येणार फायनल अकाउंट्स आणि एफसीचे दोन टॉपिक येणार, ठीक आहे. आता इकडे तुम्हाला एक्सेस कॅपिटल मिळेल, ॲडजस्टेड कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. तर इकडे पहिलं 30,000 15,000 गेले म्हणजे 15,000 भेटणार, नंतर दुसऱ्याचे नील राहतील आणि तिसऱ्याचे 20 15 गेले 5,000 येतील. तर 15,000 नील आणि 5,000 असे अमाऊंट्स आले. त्याच्यानंतर ते क्लोज करूया आपण. त्याच्यानंतर परत ही प्रोसिजर करायची आपल्याला. आता एक्सेस कॅपिटलला आपण काय करायचं, प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करायचं. प्रॉफिट शेअरिंग रेशो 1 आणि 1 आहे, त्याला डिवाइड करून परत आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळेल. युनिट व्हॅल्यू 15,000 1 डिवाइड केलं की 15,000 आणि इकडे 5,000. त्याच्यानंतर इथे आपण क्लोज करायचं. आता याच्यात जुहीची युनिट व्हॅल्यू लहान आहे म्हणजे तिला बेस मानायचा. तर इकडे ॲज जुहीज युनिट व्हॅल्यू इज मिनिमम, प्रपोर्शनेट कॅपिटलला जुहीच्या युनिट व्हॅल्यूला प्रॉफिट शेअरिंग रेशियोने मल्टिप्लाय करायचं. तर इकडे 5,000 ही जी व्हॅल्यू आहे तिला 1,000 मल्टिप्लाय केलं की आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळेल. तर इकडे 5,000 × 1 ही युनिट व्हॅल्यू आली आणि इकडे 5,000 × 1 ही युनिट व्हॅल्यू आहे. आता इकडे मायनस करून आपल्याला एक्सेस कॅपिटल मिळेल, अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस कॅपिटल. तर इकडे 15,000 5,000 गेले, इथे 10,000 येतील आणि इकडे नील येईल. तर इकडे आपण काय केलं, एक्सेस कॅपिटल मधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस केलं. ओके, आणि आपल्याला अल्टिमेट एक्सेस कॅपिटल 10,000 आणि नील मिळालं. आता ऑर्डर ऑफ पेमेंट आपल्याला लिहायचं आहे. तर ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला
13 पैकी 4000 वापरता येतील आणि त्याच्यापैकी 700 रुपये तुम्हाला खर्चासाठी ठेवायचे. तर आता ते आता 4च वापरता येतील हे लिहायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही कीप रुपीज 1000 फॉर एक्सपेन्सेस आणि नंतर मग पे टू क्रेडिटर्स एवढंच लिहा. पे टू क्रेडिटर्स क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 11400. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स कॅपिटल मध्ये पहिलं माधुरीला आपल्याला 10000 द्यायचे. त्याच्यानंतर माधुरी आणि जुही या दोघांना 5 आणि 5 10000 द्यायचे. बरं, तुम्हाला सांगायला एक आनंद होतोय, आपल्या कॉलेजमध्ये आता CA ची ऑफलाईन लेक्चर सुरू होणार आहे आणि अकाउंट्स मी शिकवणार आहे आणि बाकी आपली टीम आहेच, तर सुर्वे सर, जाधव सर, बणगर सर हे पण शिकवणार आहेत आणि श्रद्धा मॅडम पण आहेत. तर ज्यांना कोणाला CA ला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांनी जाधव सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण आपल्या इथे आता ऑफलाईन बॅचेस सुरू होणार आहेत. ठीक आहे, तर आता माधुरीला 10000 रुपये आपण दिले, नंतर आपल्याला माधुरी आणि जुहीला 5 आणि 5 10000 द्यायचे. आता आपण सगळे लवकरच आता ऑफलाईन भेटू, बरेच दिवस झाले मी तुम्हाला मिस करतोय खूप. तर माधुरी आणि जुहीला 5 आणि 5 10000 आपल्याला द्यायचे आहेत. पहिले माधुरीला 10000 द्यायचे, नंतर माधुरी आणि जुहीला 5 आणि 5 10000 द्यायचे, बाकीचे पैसे पार्टनर्समध्ये वाटायचे. ओके, तर इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहे का? हॅलो वैतिक, आता तुमची युनिट टेस्ट झाल्यानंतर होईल. युनिट टेस्टसाठीच थांबलो, नाही तर लगेच सुरू करणार होतो. युनिट टेस्ट झाल्यानंतर होईल. इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहे का? हॅलो इथपर्यंत कुणाला काही डाऊट्स आहे का? ओके, थँक्यू. आता याच्यानंतर आपण मेन आन्सर करूया. आता इकडे कॉलम्स काय काय येणार? पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम तर आहेच. नंतर पहिली लायबिलिटी आपली सन्ड्री क्रिएटर्स आहे आणि नंतर मग 3 पार्टनर्स आहेत आपल्याकडे. 3 पार्टनर्स माधुरी, तब्बू आणि जुही हे 3 पार्टनर्स आहेत. त्यांचं कॅपिटल आपण बनवूया. तर हे कॉलम्स आहेत. जनरल रिझर्व ते तुमचं कॅपिटलमध्येच मर्ज होऊन येणार. आपल्याला तिकडे ॲडजस्टेड कॅपिटल घ्यायचे. तर कॉलम्स कुठले करायचे सगळ्यांना कळलं का? हॅलो कॉलम्स कुठले करायचे सगळ्यांना कळलं? हॅलो सगळे जागे आहेत का? झोपले? हॅलो ओके, थँक्यू. आता पहिली गोष्ट आपल्याला बॅलन्स ड्यू लिहायचं आहे. बॅलन्स ड्यूमध्ये सन्ड्री क्रेडिटर जे आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 10000 आहेत. त्याच्यानंतर बाकीच्या तिघांच्या ज्या अमाऊंट आहेत त्या ॲडजस्टेड कॅपिटल घ्यायचं. 30000 15000 20000 30000 15000 आणि 20000. ठीक आहे, म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स 10000, माधुरीचं कॅपिटल 30000, तब्बू 15000 आणि हे जुहीचं
20,000 आणि यांची टोटल करायची 75,000। आपल्याला 75,000 रुपये लोकांना द्यायचे। ओके, आता पुढे काय करायचं, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे कॅश अवेलेबल 13 आहेत, पण आत्ता 9, आत्ता आपल्याला 4,000 वापरायचे आहेत, आपल्याला 13 पैकी 4,000 वापरायचे आहेत। तर इथे काय लिहायचं, कॅश अवेलेबल 4,000, कॅश अवेलेबल 4,000, आणि त्याच्यापैकी 1,000 आपण खर्चासाठी ठेवतोय, लेस केप्ट फॉर एक्सपेन्सेस। तर 1,000 रुपये आपण खर्चासाठी ठेवले म्हणजे राहिले 3,000। 3,000 पहिले आपण क्रेडिटर्सना पे करायचे, लेस पेड टू क्रेडिटर्स 3,000। क्रेडिटर्सना पे करायचे म्हणजे ते टोटल क्लेममधनं कमी होतील, सन्ड्री क्रेडिटर्समधनं कमी होतील, बाकीच्या अमाऊंट जशाच राहतील आणि कॅश तुमचं नील येईल। टोटल क्लेम तुमचा 72,000, सन्ड्री क्रेडिटर्स येतील तुमचे 10 × 3 गेले 7,000 आणि बाकीच्या व्हॅल्यूज ॲज इट इज येतील, माधुरी, तब्बू आणि जुई या व्हॅल्यूज ॲज इट इज येतील। आता आपल्याकडे असलेली कॅश संपली, मग आपण काय लिहायचं, बॅलन्स ड्यू। इथपर्यंत सगळ्यांना कळलं का, चॅट बॉक्सवर रिप्लाय करा। हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळे जागेत का, झोपले? हां, आणि स्पीड बरोबर आहे माझा, स्पीड बरोबर आहे? ओके, थँक्यू। स्पीड फास्ट होत असेल तर तुम्ही मला थांबवा, स्पीड स्लो करीन। ओके ओके, तर आता आपण पुढे जाऊया। पुढे आपल्याला पहिलं रिअलायझेशन मिळालं आहे 31 ऑक्टोबर 2013। तर इकडे लिहायचं फर्स्ट रिअलायझेशन ऑन 31 ऑक्टोबर 2013। पहिलं रिअलायझेशनचे पैसे मिळाले 31 ऑक्टोबर 2013। तर इकडे आपल्याला फिक्स असेटचे 10,000 आणि करंट असेटचे 5,000 वेगवेगळे दाखवायचे। फिक्स असेट्स चे 10,000 आणि करंट असेटचे 5,000। हां, तर यांची टोटल 15,000 येते,